दीर्घकाळ ताणात काम केल्यामुळे तुमच्या मेंदूचा काही भाग हा संपूर्णपणे निकामी होऊ शकतो आणि तो भाग परत पूर्ववत होत नाही, त्यावर कुठलीही उपचार पद्धती सध्या तरी अस्तित्वात नाही. आपण जी ऊर्जा पूर्वी 35 ते 40 वर्ष काम करायला वापरायचो ती ऊर्जा आता 15 ते 20 वर्षाच्या काळामध्येच वापरली जाते आणि लोक एक साधारण 35-40 पर्यंत येता येता बर्नआउटची अवस्था अनुभवायला लागतात. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली राऊत. मी एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ असून कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य या विषयावर मी काम करते. आज आपण बर्नआउट या एका दुर्लक्षित परंतु अत्यंत प्रचलित असणाऱ्या कामासंबंधित मानसिक अवस्थेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. बर्नआउट ही अशी अवस्था आहे ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीची काम केल्यामुळे किंवा अति काम केल्यामुळे किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेळ दीर्घकाळ ताणात काम केल्यामुळे त्याची शारीरिक ऊर्जा आणि मानसिक ऊर्जा ही संपूर्णपणे संपून जाते. एखादी मेणबत्ती जेव्हा आपण दोन्ही बाजूंनी वात लावून जाळतो त्यावेळेस त्याचं काय होतं, ती मेणबत्ती लवकर विझून जाते. हीच अवस्था एखाद्या व्यक्तीची जेव्हा तो दीर्घकाळ ताणात आणि अति काम करतो त्यावेळेस होते. पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती 30 ते 35 वर्ष किंवा 40 वर्षसुद्धा काम करायची आणि त्यानंतर देखील निवृत्तीचे आयुष्य ते लोक व्यवस्थित व्यतीत करायचे. परंतु सध्याच्या काळात स्पेशली गेल्या 20 वर्षामध्ये कामाचे बदललेले स्वरूप हे असे झाले आहे की ज्याच्यामुळे आपण जी ऊर्जा पूर्वी 35 ते 40 वर्ष काम करायला वापरायचो ती ऊर्जा आता 15 ते 20 वर्षाच्या काळामध्येच वापरली जाते आणि लोक एक साधारण 35-40 पर्यंत येता येता बर्नआउटची अवस्था अनुभवायला लागतात. आता नक्की काय होतं बर्नआउटमध्ये? तर बर्नआउटमध्ये एखाद्या व्यक्तीची जी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा असते ती अकाली संपते. आपल्या सर्वांकडे शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा एक मर्यादित साठा आहे आणि हा साठा जर आपण प्रमाणाच्या बाहेर लवकर वापरला तर काय होईल, अर्थात तो साठा संपून जाईल. तीच अवस्था बर्नआउटमध्ये येते. जागतिक आरोग्य संघटनेने जे बर्नआउटचे आत्ता वर्णन केलेले आहे त्याच्यामध्ये बर्नआउट ही अवस्था अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची संपूर्ण ऊर्जा ही संपून जाते आणि ती व्यक्ती आपल्या स्वतःला ओढत ढकलत आपले काम निभावते. म्हणजे जी ऊर्जा त्यांनी 35 ते 40 वर्ष वापरायला हवी ती ऊर्जा 15 ते 20 वर्षामध्ये संपून जाते. त्यामुळे अर्थात त्याच्या कामावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ ऑफिसचा द्वेष करणे, ऑफिसचा राग करणे, ऑफिसच्या सहकाऱ्यांशी खटके उडणे किंवा ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा न होणे किंवा इव्हन कधीकधी ऑफिसचे नुकसान करावे असेसुद्धा त्या व्यक्तीला वाटू शकते आणि त्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. त्याच्यामुळे बर्नआउट ही अवस्था वेळीच ओळखणं फार गरजेचं आहे. बर्नआउट हे म्हणजे डिप्रेशन नाही, बर्नआउट म्हणजे एन्झायटी देखील नाही किंवा कुठलाही इतर मानसिक विकार हा बर्नआउटशी मिळता जुळता नाही. बर्नआउट हा पूर्णपणे त्या व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणचं जे वातावरण आहे त्याच्याशी संबंधित आहे, त्याच्या कार्यक्षमतेशी किंवा त्याच्या ज्या काही त्या व्यक्तीची व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा बर्नआउटवर काहीही बर्नआउटशी काहीही संबंध नाही आहे. आता बर्नआउट झाले आहे हे कसे ओळखावे? शक्यतो बर्नआउटमध्ये त्या व्यक्तीला चिडचिडेपणा जाणवतो, ती व्यक्ती कामात मोठ्या प्रमाणात चुका करते किंवा ती व्यक्ती ताण हाताळायला व्यसनांचा आधार घेते आणि एकंदरीत ताणाचा जो सकारात्मकरित्या सामना करण्याचा प्रयत्न आहे तो न करता अशी व्यक्ती ताण अंगावर काढते. त्याला विविध प्रकारचे व्यसन आणि विविध प्रकारचे मानसिक शारीरिक आजार देखील जडू शकतात. बर्नआउट ही अवस्था एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या ठिकाणी त्याच्या कामाच्या ठिकाणी जर वातावरण नीट मिळत नसेल तर येणारी अवस्था आहे. बर्नआउटवर उपाय कसे करायचे? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की बर्नआउट ही अवस्था असते किंवा आपल्याला असे काही शारीरिक आणि मानसिक बदल जाणवत आहे हे त्या कर्मचाऱ्यांनी मान्य करावे लागले. गेल्या काही दिवसात विशेष करून कोरोनानंतर आपल्याकडे बर्नआउटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. भारतामध्ये एक संशोधन असं सांगतं की 69% कामाच्या ठिकाणची लोकं म्हणजे 69% कर्मचारी हे बर्नआउट अनुभवत आहेत आणि अर्थात त्यांना कळतच नाही की त्यांच्यासोबत काय होत आहे. त्यामुळे त्याच्यावर नैराश्याचे उपाय केले जातात, अँटी डिप्रेशन किंवा अँटी एन्झायटी टॅबलेट्स घेतल्या जातात. बर्नआउट ह्या अवस्थेला आपण पूर्ववत करणं शक्य नाही कारण बर्नआउटमध्ये जे काही नुकसान झालं आहे ते बऱ्यापैकी रिव्हर्स होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष अशी अवस्था जाणवत असेल तर कृपया थांबा आणि विचार करा की तुम्ही नक्की कुठे चालले आहात. तुमच्याकडून वारंवार कामाच्या ठिकाणी चुका का होत आहेत किंवा कामाच्या ठिकाणी तुमची भांडणं होत आहेत का किंवा तुमच्या शरीराच्या एकंदरीत
वागणुकीमध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये फरक झाला आहे का? तर हे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यावर उपाय करायला तात्काळ सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेक घ्या. ब्रेक घेणं हे तुमच्या शरीराकरता, तुमच्या मनाकरता, मेंदूकरता फार गरजेचं आहे, कारण बर्नआउटमध्ये मेंदू सातत्याने तेच काम करून थकून जातो. त्यामुळे या थकव्याला विश्रांतीची गरज असते. आणि विश्रांती देखील जर तुम्हाला एक महिना, दोन महिना जर जमत नसेल तर जॉब सोडायला देखील काही हरकत नाही, किंवा जॉबमधून काही वेळ ब्रेक घ्यायला काहीही हरकत नाही. यासोबत गरज पडल्यास औषधं शारीरिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी, त्याच्यासोबत समुपदेशन किंवा थेरपीचा आधार घेणे बर्नआउटमध्ये खूप फायदेशीर ठरते. परंतु बर्नआउट ही अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये मेंदू हा अतिप्रमाणात उत्तेजित झालेला असतो आणि तो थकलेला देखील असतो. त्याच्यामुळे जितकं जास्ती वेळ होऊ शकेल तितकं शरीराला रिलॅक्स करणं, त्याच्याकरता मसाज थेरपी आहे किंवा हलक्या प्रमाणात योगा आहे किंवा आणखी जे काही व्यायाम असतील ज्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल अशा पद्धतीचा व्यायाम करणे, आणि तज्ज्ञांच्या मदतीने बर्नआउटवर आणखी काही उपचार पद्धती जर उपलब्ध असेल तर त्याचा देखील तुम्ही विचार करू शकता. कामामुळे होणारा बर्नआउट याच्यासाठी कामाशी सातत्याने संपर्कात राहणं, म्हणजे वेगवेगळ्या डिव्हायसेसचा वापर करत आपण जे कामाशी संपर्कात असतो त्या किंवा कनेक्ट असतो कामाशी 24/7, त्याचा परिणाम आपल्या अर्थात मेंदूवर होतो आणि ते एक प्रमुख कारण आहे सध्याच्या काळामध्ये बर्नआउट होण्याचं. त्याच्यामुळे जर तुम्हाला बर्नआउटपासून सुटका हवी असेल तर डिजिटल डिटॉक्स करा. आठवड्याला, महिन्याला किंवा काही दिवसातून काही तास तरी तुम्ही डिजिटल डिव्हायसेसपासून डिस्कनेक्ट राहा. एका विशिष्ट वेळेनंतर काम करणार नाही किंवा अगदीच गरजेचं नसेल तर कामाचे कॉल्स घेणार नाही किंवा कामासंबंधित ज्या काही घडामोडी सुरू असतात त्याच्याकडे लक्ष देणार नाही. तर यामुळे मेंदूचा बराचसा जो काही वेळ आहे आणि ऊर्जा आहे ती वाचते. बर्नआउटवर उपचार करत असताना तुमच्या नात्यांना वेळ देणं, तुम्हाला जे काही छंद असतील त्यांना वेळ देणं, स्वतःकरता वेळ काढणं फार गरजेचं आहे. याच्यासोबत तुम्हाला आणखी काही गोष्टी आवडत असतील, उदाहरणार्थ निसर्गामध्ये वेळ घालवणे, जसं काही ट्रेकिंगला जाणे किंवा संगीत ऐकणे, किंवा तुम्हाला जर नृत्य करायला आवडत असेल तर नृत्य करणे, थोडक्यात काय तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टींना वेळ देणे, तुमच्या कामाला 8 तासातच आटोपणे आणि त्याच्यानंतरचे उरलेले 16 तास तुमच्या रिक्रिएशन करता, म्हणजे तुमच्या आयुष्यातील इतर कामांकरता आणि अर्थात तुमच्या आरामाकरता वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 8/8/8 फॉर्म्युला हा बर्नआउट टाळण्याकरता आणि वर्क लाईफ बॅलन्सकरता अत्यंत उपयोगी ठरतो.